चीनमध्ये कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. तिथं अडकून पडलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं, पण अजूनही 70 ते 80 भारतीय वुहानमध्ये अडकून पडलेत. यात अश्विनी पाटील या सातारच्या लेकीचाही समावेश आहे. मी भारताची रहिवासी असून सध्या कोरोनाग्रस्त वुहान चायनामध्ये अडकलेली आहे. मागच्या आठवड्यात आपल्या भारतीय सरकारने इकडच्या 700 नागरिकांसाठी विमानं पाठवून त्यांना मायदेशी परत घेऊन गेले होते, पण मी आणि माझ्यासारखे अजून 70 ते 80 भारतीय अजूनही वुहानमध्ये अडकलेलो आहोत. आणि आमची भारतीय सरकारला नम्र विनंती आहे की आमच्यासाठी सुद्धा एक विमान पाठवून आम्हाला मायदेशी परत घेऊन जा. या आहेत अश्विनी पाटील, मूळच्या सातारच्या. सध्या कोरोनाग्रस्त चीनमधल्या वुहान शहरात अडकून पडल्या. त्यांचे पती ॲलन गोल्डमन हे पोलंडचे रहिवासी. गेल्या 7 फेब्रुवारीला पोलंड सरकार त्यांना घेऊन गेलं, पण अश्विनी पाटील यांचा पासपोर्ट ब्रिटन सरकारकडे अडकून पडलाय, त्यामुळे अश्विनी पाटलांना भारतात परतता आलं नाही. सध्या त्या चीनमधल्या घरात एकट्याच राहत आहेत. आपल्याला लवकरात लवकर मायदेशी न्या अशी विनंती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारला केली आहे. माझे पती भारतीय नागरिक नाही आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची एम्बसी परवा ऑलरेडी घेऊन गेली आणि मी सध्या वुहानमध्ये एकटीच अडकली आहे. सो भारतीय सरकारला माझी एवढीच विनंती आहे की या प्रॉब्लेमपासून तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा. अश्विनी पाटील चीनमध्ये एकट्याच असल्यानं त्यांच्या आईवडिलांनाही चिंता वाटतेय. अपुरं अन्न आणि कोरोना व्हायरसचा धोका अशा अवघड परिस्थितीत अडकलेल्या मुलीला लवकर भारतात आणा अशी मागणी आईवडिलांनीही केली आहे. पिछले 2 बार इंडियाने प्लेन भेजा था, उसपे वो नहीं आ सके, तो वो लोगों को और हमारी बेटी को भी गवर्नमेंट स्पेशल अरेंजमेंट करके उनको वहाँ से निकाल के ले आए. उसके पास खाने पीने का सामान भी अभी कम है और वो दूसरा नहीं खरीद भी नहीं सकती, क्यों तो बाहर जाना बैन है. प्रधानमंत्री से, मेरे मुख्यमंत्री से, और लोगों परराष्ट्र मंत्री से कि मेरी बच्ची को आप वापस ले आइए. अश्विनी यांना भारतात आणणं शक्य व्हावं यासाठी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील प्रयत्नशील आहे. इंडियन एम्बसीला कॉन्टॅक्ट करतो की पासपोर्टची असे अडकलेला आहे, पासपोर्टची फोटोकॉपी वगैरे आहे का. अख्खं वुहान शहर ठप्प पडलं असताना घरात एकट्या राहणाऱ्या अश्विनी पाटलांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. जीव मुठीत धरून जगणाऱ्या या सातारच्या लेकीची लवकरात लवकर मुक्तता करावी अशीच विनंती Zee24 तास देखील भारत सरकारला करतय. तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, सातारा.